नमस्कार, मी सोमवती। सोमवती किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला उन्हाळ्याची चाहूल लागली मठ्ठा कसा बनवायचा ती करून दाखवत आहे। त्याचा लागणार साहित्य 1.5 पाव दही, खूप छान घट्ट दही घेतलं आहे 1.5 पाव, म्हणा आंबट दही नाही आहे, हा कालचाच दही आहे, आंबट दही घ्यायचं नाही मठ्ठ्याला खूप। हा दही माझा घरीच तयार केलेला आहे कालचं। सांबार, कढीपत्ता, एक मिरची, याच्यामध्ये अद्रक आणि लसूण, अद्रकाचा तुकडा आणि लसणाचा तुकडा पेस्ट केलेली आहे। मीठ, काढा नमक, साखर पिठी, हिंग आणि जिरा आणि मोहरी तडक्यासाठी। चला कशा पद्धतीने बनवायचं ते मी सांगते। चला, मी जुन्या पद्धतीमध्येच मठ्ठा बनवत आहे। जर मी मातीचं एक भांडं घेतली, मातीच्या भांड्याची चव छान येतो मठ्ठ्यामध्ये। चला सर्वप्रथम दही घालून घेऊ, दह्याला घोळून घेऊ। मिक्सर लावायचं नाही मठ्ठ्याचं दही। थोडा पाणी घालून घ्यायचं, तोही पाणी माठातलं वापरायचं, थंड वापरायचं। जेवढा थंड मठ्ठा तेव्हा छान वाटतो तो घ्यायला। चला मीठ घालू चवीनुसार, काळं मीठ, साखर, हिंग, मी फोडी नाही मारणार, हिंग ह्या फोडीत नाही घालणार आहे आज। चला, आणि हे चार आहेत आपल्याला, कढीपत्ता आहे, अद्रक लसूण आहे आणि मिरची आणि जिरा आणि मोहरी, हे मी तडक्यात वापरणार आहे। चला, मी पॅन गरम करत आहे तडक्यासाठी आणि बिलकुल चिवडा ज्या खातो छोटा चम्मच, त्या चम्मचभर मी तेल घातला। बिलकुल तेल जास्त वापरायचं नाही मठ्ठ्याला। सर्वात प्रथम आपण जिरा आणि मोहरी घालू, कढीपत्ता, मिरच्या पण घातल्या मी, अद्रक लसूण घातलं। चला, चला छान पद्धतीमध्ये आपण तडका मारून झालेला आहे। तुम्ही याला पातळ आणि घट्ट हे दोन्ही प्रकार ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार। याच्यामध्ये तुम्हाला फ्रीजमधल्या बर्फाचे 2-3 खळे टाकू शकता। याच्यातून सर्व्ह करून घेऊ आपण। चला, चवीला कसं झालं ते थोडं चव घेऊन पाहू। खूप छान पद्धतीमध्ये बनलेलं आहे आपलं मठ्ठा। अशाच प्रकारे तुम्ही पण घरी बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपी पुन्हा पुन्हा आपण मिळत राहू। थँक्यू, धन्यवाद।